नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि स्वागत आहे तुमचं लालबाग परळमध्ये. मित्रांनो, लालबाग परळ म्हटलं ना की आपल्या कामगार विभाग आणि कामगार विभागांमध्ये कुठल्याही उत्सवाची मजा ही काय वेगळीच असते. म्हणजे उत्सव एवढ्या जोरात साजरे केले जातात आणि एवढ्या उत्साहात साजरे केले जातात की त्याची तोड नसते कुठेही. तर मित्रांनो, आपल्या या कामगार विभागामध्ये ना लालबाग परळमध्ये सगळे सण एकदम मोठ्या उत्सवात होतात. त्याचं उदाहरण म्हणजे ना मला पाठी दिसत असेल येत्या गणेशोत्सवासाठी प्रचंड प्रमाणात आपल्या एरियात तयारी चालू आहे ना. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रसिद्ध मूर्त्या लालबागमध्येच आहेत. गणेशोत्सवासाठी लालबाग खूप प्रसिद्ध आहे आणि शिवाय गणेशोत्सवासाठी म्हणजे मूर्त्यांसाठी नाही तर डेकोरेशनसाठी पण खूप फेमस आहे. तर तशीच काहीशी गणपतीची तयारी बघण्यासाठी आज आपण इथे आलो आहे. ते म्हणजे मी आलो आहे लालबागच्या संत जगनाडे चौक म्हणजे लालबागचा राजा ज्या एक्झॅक्ट समोर चौक आहे आणि तिकडून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाईव्ह सुरू होते. आज आपल्याला लालबागच्या राजाची जी तयारी आहे पूर्वतयारी ती बघायची आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक विशेष गोष्ट मी दाखवून देणार आहे. कारण मी पुढचा या एरियातला म्हणजे इथला रहिवासी असल्यामुळे काही बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ना त्यांनी तुम्हाला फायदा होऊ शकतो त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून दर्शनाची लाईन कुठली लाईन कुठे असते हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन. हो, या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होईल. व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि आवडला जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह हा वाटला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊन आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा आहे संत जगनाडे चौक आणि हे समोर आहे लालबाग मार्केट. हे समोर जे तुम्हाला दिसते आहे ना हा गरमखाडा मैदान आहे आणि ह्याच गरमखाडा मैदानामध्ये म्हणजे मुखदर्शनाची लाईन लागते. ॲक्च्युली तिकडे समोर एक गेट आहे जो मेन गेट आहे लालबागच्या राजाचा, तिथून कोणलाही एंट्री नसते. जी इकडनं लाईन सुरू होते आणि इथे एक छोटा रहिवाशांसाठी एक गेट असतो, इथून जनरल पब्लिकला जायला देत नाही. पुढे तिकडे तेवढ्या अंतरावर तिकडे पुढे गेलात ना की एक बॅरिकेडचा गेट असतो आणि त्या गेटमधनं आपला जनरल म्हणजे आपल्या मुखदर्शनाची लाईन सुरुवात होते. तिकडनं ती लाईन अशी फिरत फिरत या मैदानात येते आणि या मैदानातनं राजापर्यंत ती लाईन पुढे जाते. बघा, हे लालबागच्या राजाचा दरबाराचा मेन मंडप आहे आणि ही समोर आहे जी लालबागच्या राजाची मेन गल्ली, मार्केटची मेन गल्ली. इथून सरळ गेलात की लालबागच्या राजाचा मंडप भेटते, म्हणजे डायरेक्ट तुम्ही मंडपात जाऊ शकता. इथे जागोजागी तुम्हाला अशा दुकानं भेटतील आणि म्हणजे सणांवारांना जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच जागी भेटतील. उत्सवाची तयारी जोरदार चालू आहे आणि पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. आता जरी दुकानं चालू दिसली असली तरी गणपतीच्या काळात ही दुकानं बंद असतात सगळी, कारण पर्याय नसतो, त्यांच्याकडे गर्दीच एवढी असते की दुकानं बंद ठेवावी लागतात. हा मेन ही मेन गल्ली आहे आणि हे बघा, हे इथे गौरीचं सगळं सामान भेटते. त्याचा आपण व्हिडिओ केला आहे, कुणी बघितलं नसेल तर आय डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला किंवा आय बटनला तुम्हाला लिंक देतो, जाऊन बघा. आणि समोर बघा, समोर आहे आपल्या राजाचा दरबार. तर ही ती मेन जागा आहे जिथे लालबागचा राजा बसतो, जिथे मेन लालबागच्या राजाचा गाभार आहे, दरबार होतो जिथे. आणि पाठीमागे दरबाराची तयारी चालू आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की लालबागचा राजाचा दरबार हा प्रसिद्ध म्हणजे सेट उभारणारे जे आहेत नितीन चंद्रकांत देसाई ते उभारतात हा सेटअप. तो आतमध्ये काम चालू आहे त्यांचं आणि शिवाय मूर्तीचंही काम चालू आहे. तर कोणाला दाखवण्याची परमिशन नाही त्याच्यामुळे सगळं पॅक करून ठेवलं आहे.
तर हा तर मेन मंडप आहे बाप्पाचा आणि त्याच्या डावीकडे जे तुम्ही बघताय हे आहे लालबागचं मच्छी मार्केट. इथूनही रस्ता आहे इमर्जन्सीला, इथून लोकांना ये जा करण्याची सोय केली जाते. तर आपण मंडपातून आता पाठीमागे आलोय. ही बघा, हे इथून ही मंडपाच्या पाठीमागची बाजू आहे जिथे गणपती बसतो, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागची बाजू आहे आणि इथून नवसाची लाईन फिरवली जाते. तर असा हा कम्प्लीट स्पेस टाकून म्हणजे फ्लोअर बनवून नवसाच्या लाईनीत उभे राहणाऱ्यांसाठी सगळी व्यवस्था केली जाते. तो हा आहे पाठी गरमखाडा मैदान, इथे मुखदर्शनाची लाईन फिरवली जाते आणि ही लाईन इकडनं सरळ निघून इकडनं सरळ राजाच्या मंडपाजवळ जाते. तर मित्रांनो, हा एक असा छोटासा व्हिडिओ होता जो इन्फॉर्मेशनल व्हिडिओ होता, म्हणजे येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये तुम्हाला जर लालबागेला दर्शन घेण्याचं असेल, द्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेलच. म्हणजे कुठून तुम्हाला रांग लावायची आहे, मुखदर्शनाची लाईन कुठं आहे, VIP लाईन कुठं आहे, ही तुम्हाला बघायला भेटला आहे व्हिडिओमध्ये. तर आवर्जून जर ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशन वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.